अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? नाही, सध्या घरीच असते. घरी असता. आपण काय करता? मी जॉबला आहे. आणि शाळा कुठली? शाळा शांताराम कृष्णाजी पंतवालावरकर. मग बालपण सगळं इथेच गेलं? हो. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, भाऊ, मी आणि बहीण. तुमचं बालपण कुठलं? परेल. परेलचं. आणि तुमच्या घरी कोण कोण? माझे पप्पा म्हणजे 5 वर्षापूर्वी एक्स म्हणजे 5 वर्षाचे होते तेव्हा एक्सपायर झाले. मग आई, 2 काका, आत्या, आजी. अच्छा, म्हणजे सगळं आईने केलं. आई काय करायची? पप्पांच्या जागी पप्पा BMC होते म्हणून आई BMC लागले. मग आईने खूप मेहनत केली? हा, तशी केली मेहनत तिने. ओके. आणि मग शाळा कुठली होती? माझी सोशल सर्व्हिस. कसं गेलं बालपण? छान. म्हणजे बालपण म्हणजे तसं एवढं खेळणं नाही झालं माझं. खडतरच गेलं. तुमचं बालपण? बालपण मस्त. काही वर्ष आम्ही मध्ये BPD कॉलनीमध्ये राहायला गेलेलो. हां. तिकडे मग बरेच नवीन मित्र भेटले. मैत्रीण कुठे मिळाली? कॉलेजमध्ये. हां, कुठल्या? सोशल सर्व्हिस. तुमची ओळख तिकडे झाली? हो. अरे मला वाटलं अरेंज मॅरेज आहे की काय? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. कसं काय, तुम्ही सोशल सर्व्हिसला होते? हो. एकाच वर्गात. एकाच वर्गात. पहिलं मनात कोणाच्या आलं? असं मनात असं काही नाही, म्हणजे नॉर्मली फ्रेंड्स बरोबर 12 झाल्यानंतर. आधी कॉलेजमध्ये तर काहीच नव्हतं आमचं बोलणं, बोलतही नव्हते मी कॉलेजमध्ये यांच्याशी. पण कॉलेज झाल्यानंतर मग मित्रमैत्रिणी असे फिरायला जातो वगैरे, गप्पा मारतो, तशीच ओळख वाढत गेली. तुम्ही तेव्हा कुठे राहत होते तिकडे वडाळ्याला? वडाळ्याला पहिला राहत होतो 11वीपर्यंत. 12वीला नंतर इकडे आलो. मग तुम्ही परत त्यांना भेटायला कुठे जायला लागले? भेटायला म्हणजे कसं की आम्ही कॉलेज झाल्यानंतर भेटणं वगैरे बंद झालेलं. मग आम्ही सगळे कॉलेजचे मित्र वगैरे, इच्या कॉलेजचं जवळ घर होतं त्यामुळे आम्ही इच्या घरी जायचो. माझं घर खूप जवळ होतं आणि हे चेंबूरवाडा हे सगळे लांब लांब राहणारे. मग कधी लंच ब्रेकला म्हणा किंवा काय म्हणा यायचे घरी. घरी यायचे. पण तेव्हा असं काही नव्हतं? नाही, तेव्हा काहीच नव्हतं. मग कधी मनात आलं? मनात म्हणजे जवळजवळ 7 वर्षांनी. मग कोणी प्रपोज केलं? प्रपोज असं काहीच नाही आमचं झालं. काय प्रपोज नाही केलं? प्रपोज म्हणजे काय की आम्ही भेटायचो, फिरायचो, बस. नंतर हिला तिच्या घरी, मी माझ्या घरी. पण असं प्रपोज वगैरे काय आधी असंच असतं? नाही, पण कसं झालं, माझ्या लग्नाच्या माझ्या घरी लग्नाची बोलणी चालू झाली होती. म्हणजे आता हिचं बघायचं बघायचं मी नाही म्हणायचे. यांनी अचानक बॉम्ब असा टाकला होता म्हणजे मध्यंतरी की माझ्या घरातले माझं लग्न माझ्या मामाच्या मुलीशी करत आहेत. असं कोणी चाललंय बोलणं चाललंय यांनी. तुम्हाला सांगितलं? हो. कुठे? शिवाजी पार्कला. शिवाजी पार्कला कशाला भेटले होते? आम्ही शिवाजी पार्कलाच भेटायचो. अच्छा, म्हणजे दोघांचं भेटणं सुरू झालं होतं? हे बरं आहे, उगाच सांगतायत प्रपोज केलं नाही काय केलं नाही. आणि मग ठीक आहे म्हटलं, तसं तुम्हाला घरातले बोलतात तसं कर वगैरे असं सगळं मी सांगितलं. मग नंतर मग त्यांचं काम वगैरे व्यवस्थित व्हायला लागलं, इन्कम होती, मी पण जॉबला व्यवस्थित होते तेव्हा मी जॉबला जात होते, व्यवस्थित चाललं होतं. पण परत माझ्या घरातल्यांनी जेव्हा फोर्स केला लग्नासाठी, हो लग्नासाठी फोर्स केला. आणि आमचा एक मित्र आहे रवी गुरव करून, मानखुर्दला राहतो, त्याने आमच्या दोघांच्या मनात असं काही घातलं याच्या मनात आणि माझ्याही काय हो हो त्यानेच. म्हणजे तुम्ही दोघं असे फिरता, एकटेच फिरता, शिवाजी पार्कला जाता, ते पण तिथे सगळे बसलेले असतात कपल्स आणि तुम्ही जाता त्यांच्यामध्ये, तुम्हाला नाही वाटत का? तुम्हाला म्हणजे आता सगळेजण तुम्हाला एकदम बघतायत, मग सोडून गेलं तर कसं होईल वगैरे.